शेतकरी मंडळी नमस्कार। कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी बातम्या तसेच शेतीविषयक माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या 18 अंकामध्ये मी डॉक्टर राजीव काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विस्तार कांदा व लसूण संशोधन संचालनाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो। चला तर या अंकाची सुरुवात करून घेऊयात या महिन्याच्या कृषी सल्ल्याने। या महिन्यामध्ये खरीप कांदा शेतामध्ये उभा आहे, तसेच रांगडा कांद्याची लागवडीची लगबग शेतकऱ्यांची सुरू आहे। खरीप कांद्याच्या उभ्या पिकामध्ये उरलेला नत्राचा हप्ता लागवडीच्या 15व्या, 30व्या आणि 45व्या दिवसानंतर 25 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावा। काळ्या व तपकिरी करप्याच्या नियंत्रणासाठी मँकोझेब 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा ट्रायसायक्लोझॉल 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा प्रोपेकोनिझॉल 1 मिली प्रति लिटर या बुरशीनाशकाची फवारणी करावी। शेतामध्ये जर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्यास 15 दिवसांच्या अंतराने फिप्रोनिल 1 मिली प्रति लिटर किंवा कार्बोसल्पान 2 मिली प्रति लिटर किंवा प्रोपेनोफॉस 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करू शकता। मंडळी, फवारणी करताना फवारणी द्रावणात 0.5 मिली स्टिकरचा वापर न विसरता करावा। तण नियंत्रणासाठी लागवडीच्या 40 ते 60 दिवसानंतर 1 हात खुरपणीसुद्धा करावी। तसेच उत्तम पीक पोषणासाठी लागवडीनंतर 45, 60 व 75 दिवसांनी 5 मिली प्रति लिटर या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची फवारणी करावी। शेतकरी मंडळी, आजच्या सविस्तर चर्चेमध्ये आपण जाणून घेणार आहोत रांगडा कांद्याचे व्यवस्थापन। रांगडा कांद्याच्या लागवडीसाठी सर्वप्रथम शेतात नांगरणी करून घ्यावी व मागील पिकाचे उरलेले अवशेष किंवा तण काढून टाकावेत। शेवटच्या नांगरणीच्या वेळी कुजलेले शेणखत 5 टन प्रति हेक्टरी किंवा कोंबडखत किंवा गांडूळखत 5 टन प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे। रांगडा कांद्याची लागवड ही गादी वाफ्यांवरती करावी, ज्याची उंची 15 सेंटीमीटर, रुंदी 120 सेंटीमीटर व सरी 45 सेंटीमीटर असेल। ठिबक व तुषार सिंचनासाठी रुंद गादी वाफ्याचे तंत्र उपयुक्त आहे। ठिबक सिंचनासाठी प्रत्येक वाफ्यावर 60 सेंटीमीटर अंतरावरती 16 मिलीमीटर व्यासाच्या 2 ठिबक नाळ्या अंतराव्यात। ठिबक नाळ्यातील 2 मूलभूत उत्सर्जकांमधील अंतर 30 ते 50 सेंटीमीटर असावे, तसेच प्रवाह 4 लिटर प्रति तास असावा। तुषार सिंचनासाठी 20 मिलीमीटर व्यासाच्या 2 तुषार नाळ्यांमधील अंतर 6 मीटर आणि विसर्ग दर हा 135 लिटर प्रति तास असावा। रांगडा पिकासाठी रासायनिक खत नत्र, स्फुरद, पालाश व गंधक हेक्टरी 110, 40, 60 आणि 30 किलो या प्रमाणात खतांची शिफारस करण्यात आली आहे। राज्यात ज्यातील संपूर्ण स्फुरद, पालाश, गंधक आणि 1/4 नत्र वाफे बांधताना किंवा लागवडीच्या वेळी द्यावी। उर्वरित नत्र 3 भागात विभागून लागवडीनंतर 15, 30 आणि 45 दिवशी द्यावे। तण नियंत्रणासाठी ऑक्सोफ्लोरोफिन 1.5 मिली प्रति लिटर किंवा बेंडी मिथिलीन 3 ते 4 मिली प्रति लिटर या प्रमाणात लागवडीच्या वेळी फवारणी करावी। सुमारे 35 ते 40 दिवसांच्या रोपांची लागवड ओळींमध्ये 15 सेंटीमीटर आणि रोपांमध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी। लागवडीसाठी रोपांची निवड करताना अतिशय कमी तसेच खूपच जास्त दिवसांची रोपे टाळावीत। लागवडीपूर्वी रोपाच्या शेंड्याकडील 1/3 भाग कापावा। अत्यंत महत्त्वाचे म्हणजे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोपवाटिकेतून काढलेल्या रोपांची मुळे कार्बन डायझिम 1 मिली प्रति लिटर व कार्बोसल्पान 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणात 2 तास बुडून मगच लागवड करावी। लागवडीच्या वेळी व लागवडीनंतर 3 दिवसांनी सिंचन करावे, जेणेकरून रोपे चांगल्या प्रकारे प्रस्थापित होऊ शकतील। चला तर मग जाणून घेऊया संस्थेच्या काही महत्त्वाच्या बातम्या। भीमाशक्ती कांदा वाणाच्या व्यवसायीकरणासाठी संस्थेचा कृष्णगंगा FPC लिमिटेड जालना यांच्याशी सामंजस्य करार। हिंदी पखवाडा अंतर्गत 14 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित हिंदी कार्यक्रम व स्पर्धांमध्ये संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग। संस्थेत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वच्छ भारत अभियानादरम्यान संस्थेतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने स्वच्छता पखवाड्यात सहभागी। आत्मा योजनेअंतर्गत बिहारमधील पूर्व चंपारण येथील शेतकऱ्यांसाठी 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान संस्थेत कांदा व लसूण लागवड व मूल्यवर्धन या विषयावरती 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंधर येथे खाद्य आणि पोषण सुरक्षेसाठी स्मार्ट सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आंतरराष्ट्रीय परिषदेत संस्थेच्या संचालकांनी मुख्य वक्ता म्हणून सहभाग।
शेतकरी मंडळी, आता वेळ झाली आहे प्रश्न आणि उत्तरांची। संगमनेर येथील शेतकरी सिद्धेश खंडाकळे यांनी व्हॉट्सअपवर खरीप हंगामातील कांद्याची काढणी करताना कोणती खबरदारी घ्यावी असा प्रश्न विचारला। मंडळी, पुनर्लागवडीच्या साधारणतः 90 ते 100 दिवसांमध्ये कांदा पीक काढणीकरिता तयार होते। ज्यावेळी कांद्याच्या माना पडतात त्यावेळी कांदा काढणीस तयार होतो, त्यामुळे कांद्याच्या माना पडायला सुरुवात झाल्यानंतर कांद्याची काढणी करावी। कांदा तयार झाल्यावरतीच काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस आधी प्लास्टिकचा ड्रम फिरवून मग माना पाडाव्यात। कांदे काढणीनंतर पातीसकट शेतात 3 ते 4 दिवस सुकवावे, तसेच चांगले कुजलेले कांदे 2 ते 3 सेंटीमीटर देत ठेवून कापावे। त्यानंतर कांद्याची प्रतवारी करून ते सावलीमध्ये 10 ते 15 दिवस आरण लावून सुकवावे। सावलीतील सुकवणीमुळे कांद्यावरील पापुद्र्याची आर्द्रता कमी होऊन उत्तम रंग तसेच साठवण क्षमता वाढते। शेतकरी बंधूंनो, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी आपण संस्थेशी व्हॉट्सअप किंवा फोनवरही संपर्क साधू शकता। त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 84 59 71 55 76। संस्थेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या अंकामध्ये इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन अंकात, नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी, तसेच तुमच्या समस्यांचे समाधान घेऊन। तोपर्यंत नमस्कार, जय जवान, जय किसान, जय विज्ञान।